गुड आफ्टरनून. आज आपण पाठ 15 सुरू करतोय. आपल्या समस्या आपले उपाय. समस्या म्हणजे अडचणी, की आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरचे उपाय. बघा, हा जो पाठ आहे या पाठामध्ये चित्र आणि संवाद. तुम्हाला दिसत असेल इथे चित्र दिलेलं आहे. बघा, एक मुलगा आहे, त्याचे बाबा त्याच्यासोबत चाललेले आहे, गाड्या आहेत खूप साऱ्या. तर हा चित्र आणि खाली संवाद दिलेला आहे, त्या दोघांचं संभाषण, बाबा आणि केशव. तर या दोघांमधलं जे संभाषण आहे त्यानुसार, तर या संवाद आणि चित्र याच्या माध्यमातून रस्त्यावरचे ध्वनी व वायू प्रदूषण, कचऱ्याचे व्यवस्थापन, कुत्र्यांचा सुसुळाट या समस्यांची चर्चा केलेली आहे. कोणकोणत्या समस्यांची आहे? ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, त्याचप्रमाणे रस्ता रस्त्यात कचऱ्याचे ढीग असतात त्याबाबतच्या समस्या, आणि रस्त्यावर मोकाट सुटलेले कुत्रे, त्यांचा होणारा उपद्रव. या सगळ्या संवादांमधून आपल्याला या चार समस्यांवर अभ्यास करायचा आहे, की कोणकोणत्या समस्या येतात आणि त्याच्यावर काय उपाय करायला पाहिजे. पुस्तक काढा, पान नंबर 43, वर्ग 5 तुमचं हे पुस्तक आहे. मी वारंवार पुस्तक दाखवते, कन्फ्यूज होऊ नका. या पुस्तकातला 15 धडा आहे आपल्या समस्या आपले उपाय. बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथे ह्या पिवळ्या अक्षर पिवळ्या रंगाचा हा जो चौकोन आहे याच्यामध्ये वरती चित्र दिलेलं आहे आणि खाली संवाद आहे, म्हणजे त्या दोघांचं बोलणं आहे. बघा आता काय आहे, चित्र पहा व संवाद वाचा. केशव, बापरे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या. तो आपल्या बाबांसोबत चाललेला आहे आणि त्याच्यामधून मार्ग काढायला त्याला त्रास होतो आहे. खूप गाड्या गाड्या असं की सरळ चालता येत नाही, गाडीच्या मागून पुढून असं कसं तरी आपण रस्ता काढतो, वाट काढतो. तसा तो म्हणतो की बापरे ह्या किती गाड्या आहेत मध्ये. बाबा, तू आज पाहतोस होय ही गर्दी, रोजच अशी गर्दी असते इथे. आता त्यांनी त्याच दिवशी पाहिली. त्याचे बाबा म्हणतात की अरे, रस्त्याने रोजच अशी गर्दी असते. केशव, एवढी सगळी माणसं कुठे चालली असतील बरं, या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. आता लहान मुलांना खूप प्रश्न पडतात, तसे प्रश्न त्या केशवला पडलेले आहेत की इतके लोक कुठे जात असतील. दुसरा, यांच्या ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना किती पेट्रोल आणि किती डिझेल लागत असेल, तर हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. बाबा, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? तुमचं वाहनांमधून धूर निघतो, सायलेन्सर मधून तो धूर कुठे पसरतो? हवेमध्ये पसरतो. आणि मग आपण जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा आपल्या श्वासोच्छ्वासासोबत तो कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये जातो. त्यांनी त्या प्रदूषणामुळे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतात. केशव, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालंय मला. काय म्हणतो की हे इतका सगळा आवाज, लोक वाहन म्हणजे ट्रॅफिक जाम होतो त्यामुळे हॉर्न वाजवतात, तो आवाज, त्या आवाजाचा, या वाहनातून निघालेला धुराचा, गर्दीचा मला खूप त्रास होतो आहे आणि मी याच्यातून कधी बाहेर निघतो असं मला वाटते आहे. तर ही एक झाली समस्या. कोणती समस्या आहे? वाहनांची पण समस्या आहे, गर्दीची. दुसरं म्हणजे प्रदूषण, धुरामुळे होणारं प्रदूषण, आवाजामुळे होणारं प्रदूषण, त्याला म्हणतात ध्वनी प्रदूषण, हवेचं प्रदूषण. हे सगळे प्रदूषण होतात, हवा दूषित होते आणि त्याचा परिणाम, दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. आता बघा, इथे काही प्रश्न दिले आहेत बाजूला, ते तुम्हाला प्रश्न आता मी प्रत्यक्ष तर विचारू शकत नाही, पण त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल. तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का? तुम्ही पण जर सायकलने, अजून तुम्ही लहान आहे त्यामुळे एकटे बाहेर जाण्याची शक्यतो शाळेव्यतिरिक्त खूप दूर तुम्ही जात नाही, तिथे खूप ट्रॅफिक आहे. आई बाबांसोबत जाता अशा वेळेस तुमच्या लक्षात येत असेल की कधी कधी आपली गाडी पसून जाते, वाहनांच्या गर्दीमुळे आपल्याला पटकन पुढे जाता येत नाही, वेळेवर पोहोचता येत नाही. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या हॉर्नचा आवाज येत राहतो त्यामुळे कानांना त्रास होतो.
आणि सगळ्या गाड्यांमधल्या पेट्रोलचा जो धूर येतो त्या धुरामुळे पण श्वासोश्वासाला त्रास होऊ शकतो. आता एक चांगलं झालंय की कोरोनाच्या मुळे आपण सतत मास्क लावून बाहेर जातो, त्यामुळे आपल्याला थोडासा त्या आपल्या शरीराचं या प्रदूषणापासून संरक्षण होते. तर तुम्ही जाता बाहेर, कधी कधी तुम्ही ही गर्दी बघता. रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते असं तुमच्या लक्षात आलं? कोणत्या वेळेस असते आठवून बघा. तुम्ही शाळेत येता, तसेच तुमचे बाबा ऑफिसला जातात, ज्यांचं दुकान असते ते पण 9:30-10 दुकान उघडतात, भाजीवाले फळवाले ज्यांचं मार्केट जे लागते ते पण असंच लागते 9 ते 10 दरम्यान. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांमुळे सकाळी म्हणजे 10 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत किंवा 9 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत आणि हे सगळे बाहेर गेलेले लोक 6 नंतर जेव्हा घरी परततात तेव्हा आपण अशीच गर्दी असते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुमची शाळेत येता तेव्हा पण गर्दी असते, शाळा सुटून घरी जाता तेव्हा पण गर्दी असते, पण काही थोडी गर्दी कमी व्हायची असते कारण ऑफिसेस 5 वाजता नाही सुटत, सगळे ऑफिसेस 6 वाजता सुटतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी अशाच प्रकारची गर्दी रस्त्यावर आढळते. ठीक आहे. वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? वाहतूक कोंडी जेव्हा होते तेव्हा कोणत्या समस्या निर्माण होतात? काय समस्या होतात? की आपली गाडी आपल्याला लवकर समोर नेता येत नाही, बरोबर आहे, वेळेवर कुठे पोहोचता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आधीच आपला वेळ राखून 10 मिनिट 15 मिनिट आधीच आपल्याला घरातून निघावं लागतं, कारण की सिग्नल लागतात आणि त्या सिग्नलवर जी गर्दी होते तिथून आपल्याला वाट काढायला त्रास होतो. त्यानंतर प्रदूषण होते, त्यामुळे आपल्या शरीराला त्यापासून अपाय होऊ शकतो. अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. वाहतूक कोंडीमुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? ध्वनी प्रदूषण वाढते आणि हवेचं पण प्रदूषण वाढते, कारण की तो विषारी वायू गाड्यांमधून सायलेन्सरमधून बाहेर सोडला जातो आणि तो सगळा हवेमध्ये पसरतो आणि त्यामुळे हवा प्रदूषण होते. रस्ते जाम जेव्हा होतात, ट्रॅफिक जाम होतो तेव्हा लोक हॉर्न वाजवतात, त्यामुळे कानांना त्रास होतो, कानाच्या पडद्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय करता येईल? आई वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करा व सांगा. आता याच्यावर आपल्याला काय उपाय शोधून काढता येतील हे चर्चा करायची आहे. तर आपण याच्यावर काही उपाय असे काढू शकतो की वैयक्तिक वाहनांच्या वापरापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. म्हणजे तेवढं जे काही प्रदूषण 10 गाड्यांमधून होईल तेवढं 1 सार्वजनिक वाहनांमधून होईल. आवाज ध्वनी प्रदूषण पण त्यामुळे कमी होईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्या जर कामाच्या वेळा ह्या तो गर्दीचा वेळ टाळून आपण साधू शकत असेल तर तुमचे निघण्याची वेळ थोडी कमी जास्त करा, त्यामुळे सुद्धा तुम्ही ते प्रदूषण टाळू शकता. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी खालील वाक्य वाचा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर राईट अशी खूण करा आणि अयोग्य वाटत असेल तर म्हणजे फुली चूक किंवा बरोबर. पहिलं वाक्य आहे, एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे योग्य आहे की अयोग्य आहे? जर छोटा अपघात झाला तर त्याला तो व्यक्ती जर पडला आहे तर त्याला मोकळी हवा मिळायला पाहिजे. मदतीसाठी 2-3 लोक जाणं ही गोष्ट वेगळी, पण नुसतीच बघ्यांची तिथे गर्दी जमा होते आणि मग जो व्यक्ती त्या पडलेल्या व्यक्तीला किंवा तो अपघातग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्याला पण या गर्दीमुळे काही सुचत नाही, त्यामुळे हे अयोग्य आहे. दुसरं, ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे चूक आहे की बरोबर आहे? मध्येच रस्त्याच्या तुम्ही उभे राहिले तर वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो, त्यामुळे बऱ्याच लोकांना जाण्या येण्याला त्रास होतो, मागचे वाहन अडून राहतात, त्यांचा वेळ वाया जातो, तुमचा पण वेळ वाया जातो, लोक हॉर्न वाजवतात, त्यामुळे ध्वनी प्रदूषण निर्माण होते. मग अशा वेळेस काय करायचं की तुम्हाला जर एखादी ओळखीची व्यक्ती भेटली, तुम्हाला तिच्याशी बोलायचंच आहे तर तुम्ही रस्त्याच्या बाजूला तुमची गाडी लावा, जेणेकरून वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही.
ठीक आहे, म्हणजे दुसरं पण वाक्य चूक आहे. तिसरं, दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे. बरोबर आहे, पार्किंगच्या ठिकाणी लावलं तर तुम्हाला व्यवस्थित आपलं वाहन काढता येईल आणि नंतर. पण जर तुम्ही अधेमध्ये रस्त्यामध्ये गाडी पार्क करून जर दुकानात वस्तू आणायला गेले तर बाकीच्या लोकांना त्यापासून त्रास होऊ शकतो. तर तिसरं जे वाक्य आहे ते बरोबर आहे, पार्किंगच्या ठिकाणीच आपलं वाहन लावायचं. गर्दीमधून जाताना जोर जोराने हॉर्न वाजवू नये. गर्दी हळूहळू निघणार आहे, समोरच्याला रस्ता मिळाल्याशिवाय तुम्ही कितीही हॉर्न वाजवला तरी तुमची गाडी पुढे जाणार नाही. त्यामुळे थोडासा संयम राखून, थोडी शांतता पाळून, जितकं शांततेने वाहन काढता येतील तेवढे काढायचे. म्हणजे चौथा जो प्रकार आहे की खूप हॉर्न वाजवणे, हे वाक्य चूक आहे, असं करायला नको. आपल्यामध्ये ट्रॅफिक मध्ये पेशन्स ठेवायला पाहिजे, तरच तुम्ही शांततेने गाड्या बाहेर काढू शकाल. ठीक आहे, आता याच पाठामध्ये जी दुसरी समस्या आहे ती एक समस्या आपण बघू, बाकीच आपण नंतर बघणार आहे. एक चित्र पहा व संवाद वाचा, पान नंबर 44. आई, आता पहिला जो संवाद होता तो बाबा आणि केशव मधला होता, ध्वनी प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण. आता दुसरा, आपण याच्यामध्ये तीन चार समस्या बघणार आहे. आता दुसरी समस्या, आई केवढा हा कचरा बघा, चित्रामध्ये खूप मोठी कचरा कुंडी भरून वाहते आहे, खाली पण कचरा पडलेला आहे. मीनू, एवढा कचरा येतो कुठून? आई, कुठून म्हणजे आपणच करतो कचरा, पण आपण डस्टबिन भरून ठेवतो आणि मग आपल्या घराच्या समोर जी गाडी येते त्या गाडीमध्ये आपण तो कचरा टाकतो. हे लोक गाड्या कुठे नेऊन टाकतात? काही लोक गावाच्या बाहेर जिथे ठरवलेलं असतं की हा कचरा इथे वेगळा करायचा, जाळण्यालायक कचरा असेल तर जाळायचा, ओला कचऱ्याचं खत तयार होते. पण काही वेळेस काय होते की काही कारणामुळे त्या गाड्या कुठेतरी भलत्याच ठिकाणी रिकाम्या केल्या जातात. आणि मग तुम्ही पण तुमच्या एरियामध्ये बघितलं असेल, आपण कचरा कुंडीतली म्हणजे कचऱ्याचे जे डस्टबिन असतात त्याच्यातला कचरा गाडीत टाकतो, पण त्या गाड्या योग्य ठिकाणीच रिकाम्या होतील याची गॅरंटी नसते. मग ते एखादी मोकळी जागा असते त्या ठिकाणी त्या गाड्या रिकाम्या केल्या जातात, तिथे कुत्रे वगैरे जाऊन ते तिच्यातलं जे त्यांच्या खाण्यालायक असतं ते खाण्यासाठी ते तिथे गर्दी करतात. मग तो कचरा इकडे तिकडे पसरला जातो, त्याची दुर्गंधी पसरते आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्याचा त्रास होतो. आई तिला सांगते की अगं हा कचरा कुठून, म्हणजे हा आपल्याच घरातून आलेला कचरा आहे. मीनू, पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी? खूप, तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा एखाद्या ठिकाणाहून जाताना अगदी नाकाला रुमाल लावावाच लागतो, कारण त्या ठिकाणी ती जी दुर्गंधी पसरलेली असते कचऱ्याची, तो वास आपण घेऊ शकत नाही. तर ती पण तसाच प्रश्न विचारते की ही दुर्गंधी कशी येते? आई, ओला कचरा सडल्याने ही दुर्गंधी येते. आपण डस्टबिन मध्ये भाजीचे देठ, फळांची सालं, उरलेलं अन्न, कारण की टाकायला जागा नसते आजकाल, त्यामुळे सगळे ते पॉलिथिन मध्ये टाकून टाकून डस्टबिन मध्ये टाकतात. मग ह्या कचरा डस्टबिन जेव्हा गाडीत रिकाम्या होतात, गाडी जेव्हा एखाद्या ठिकाणी रिकामी होते, तेव्हा कुत्रे किंवा डुकरं हे जे प्राणी असतात हे ते खाण्याचा प्रयत्न करतात, ते फोडतात, ते अन्न साचलेलं तिथे कुसते आणि त्यामुळे ती सगळी दुर्गंधी पसरते. ठीक आहे, म्हणून जर असं खरकटं टाकायची वेळ आली तर योग्य जागा बघून गाई कुत्रे हे खाऊ शकतील अशा ठिकाणी टाका, ज्यामुळे त्याची दुर्गंधी, म्हणजे आपण डस्टबिन मध्ये टाकणार नाही आणि ती दुर्गंधी पसरणार नाही. मीनू, बापरे मला श्वास घेणं अवघड झालं. आई, या कचऱ्याचं काय करत असतील? असे प्रश्न लहान मुलं विचारतातच, तर अशा कचऱ्याचं पुढे काय असा प्रश्न तिला पडतो. आता ही दुर्गंधी पसरल्या जाते, काही दिवसानंतर मग ते हळूहळू तो जे सडलेलं अन्न असते ते वाळून जाते आणि नष्ट होते, मातीमध्ये मिसळल्या जाते, मग हळूहळू दुर्गंधी पण कमी होते. पण असं होत नाही, कारण की एकानंतर एक काही काही दिवसानंतर पुन्हा कचऱ्याच्या गाड्या किंवा आजूबाजूच्या एरियातला त्या मोकळ्या जागेमध्ये आणून टाकलेला कचरा हा वारंवार वाढत जातो आणि मग तो परिसरच पूर्ण दुर्गंधी युक्त तयार होतो. म्हणून
कचरा सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करून डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे, म्हणजे त्याची योग्य विल्हेवाट लावता येते आणि अशा प्रकारे दुर्गंधीचे प्रमाण कमी होऊ शकते। आता तुमच्या मनाने उत्तर सांगा, आपण कचरा कशाला म्हणतो? कशाला म्हणतो कचरा? की ज्या वस्तू टाकाऊ आहे, जसं भाजी पालेभाजी आहे त्याच्यातले चांगले चांगले पानं आपण काढतो, पण सडलेले पानं आहेत, दांडले आहेत, काळे आहेत, हे आपण टाकून देतो, त्याला आपण काय म्हणतो? भाजीचा कचरा। फळं खाण्याच्या लायक असलेला भाग आपण फळातला खातो आणि बाकी सालं बिया हे आपण टाकून देतो, तो झाला कचरा। घरामध्ये सुद्धा काही योग्य अयोग्य ज्या वस्तू असतात ज्या आपल्या वापरात येत नाही, तो आपण कचरा म्हणून डस्टबिन मध्ये टाकतो। तर हे सगळं टाकाऊ वस्तू आणि यांना म्हणतात कचरा। त्यात मग ओला पण कचरा असतो, सुका पण कचरा असतो। तुमच्या परिसरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा। कोणकोणत्या वस्तूंना आपण ओला कचरा म्हणू आणि कोणत्या वस्तूंना सुका कचरा म्हणू? तर जे कागद आहेत, औषधांचे रॅपर्स आहेत, प्लास्टिकच्या छोट्या छोट्या औषधांच्या बाटल्या आहेत किंवा फुटलेल्या बाटल्या आहेत, झाकणं आहेत, तुटलेली प्लास्टिकची बाटली आहे, आपण काही वस्तू आणतो त्याचे खोके आहेत, हा सगळा सुका कचरा आहे। आणि भाज्यांचे देठ, फळांची सालं, ज्यूस काढतो त्याच्यातून निघालेला पल, हे हा सगळा सडलेल्या भाज्या, हा सगळा होतो ओला कचरा। बरोबर आहे? आता आपण इथे डिस्कशन करू नाही शकत आहे, त्यामुळे उत्तर पण मी तुम्हाला सांगते। जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल, तुम्ही सोबत जेव्हा कोणी असेल, तेव्हा तुम्ही याविषयी चर्चा करून ओला आणि सुका कचरा कोणता किंवा हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर तुम्ही स्वतः देऊ शकता। तुमच्या वर्गातील कचऱ्यांमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात? तुमच्या वर्गामध्ये ज्या डस्टबिन ठेवले असतात त्याच्यात जास्तीत जास्त कोणता कचरा असतो? तर सुरगळलेले कागद, आपण क्लासमध्ये खेळतो ना बॉल बॉल, कागदाचे तुकडे, कागद फाडून ते सुरगळतो आणि मग ते एकमेकांना मारतो, तर असे टीचर म्हणतात की अरे किती कचरा झालाय, टाका डस्टबिन मध्ये। मग तो सुरगळलेले कागद, पेन्सिल छिलल्यावरचे, शार्प केल्यावरचे छिलके, स्केल तुटते, पेन खराब होतात, तो पण हरवते, पडते, अशा सगळा कचरा आपण त्या डस्टबिन मध्ये टाकतो। रबरचे तुकडे करतो टाइमपास म्हणून, टीचर शिकवत असतात, आपण ब्लेड घेतो आणि असे तुकडे तुकडे करतो आणि मग ते डस्टबिन मध्ये टाकून देतो। तर अशा प्रकारचा सगळा कचरा आपल्या क्लासमध्ये असलेल्या डस्टबिन मध्ये असतो। तर असे ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे किंवा लिहिण्याचा सुद्धा सराव करायचा आहे, ठीक आहे? यानंतर आता दोन, एक कचऱ्याची समस्या झाली आणि प्रदूषणाची झाली, यानंतरच्या ज्या दोन समस्या आहेत त्या आपण पुढच्या पिरियडला पाहू, त्यामुळे तुम्ही हे संवाद पुन्हा एकदा घरी वाचायचे, ठीक आहे?